आज बनवायचं आहे आपल्याला हे मटकी म्हणजे उसळ आणि त्यामध्ये बटाटा. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आणि मी शीतल शिंदे स्वागत करते. हे लक्षात ठेवा बरं का. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर हे बोलायला मी आधी विसरले होते. तर आता मी बनवते मटकीची भाजी, मटकी आणि बटाटा. तर मी काल सांगितलं होतं की आता मटकीची भाजी बनवायची आहे म्हणजे उसळची. तर मला कोणीतरी कमेंट केली की नवरात्रीमध्ये उसळ म्हणजे मोड आलेले कडधान्य खायचे नाहीत. तर का खायचे नाहीत हे खरंच मला माहिती नाही, पण आमच्या घरात खातात त्याच्यामुळे मग मला बनवावंच लागतं. चपात्या झालेल्या आहेत आणि उकळतोय. आता आम्हाला प्यायचा आहे चहा, नाश्ता करायचा नाश्ता, आणि सकाळचे वाजलेले पावणे दहा वाजताचा आमचा नाश्ता. मला देणार ना चपाती ती? येस, कडक मला चपाती देणार. इसमें देतो. आता मी जेवण नाश्ता करते. तुझं? तुम्हारे लिए. ओके ओके. 14 महिने टिकलीच नाही लावली. मी नाही लावली. मला येते लावण आता लगेच चहा उकळेपर्यंत. 14 महिने आईंना देते चहा. तर इथं मी आईंना चहा देते आणि आईंना उपवास आहे त्याच्यामुळे त्यांना फक्त चहा पिणार. रोज असंच करतात त्या, रोज चहाच पितात. जरी उपवास नसला तरी पण चहाच लागतो त्यांना सकाळी, आणि चहा घेतल्यावरती डायरेक्ट दुपारी जेवतात त्या. तर आता मी नाश्ता करायचा आहे आणि आज मी लवकर करणार नाश्ता कारण माझ्या मिस्टरांची अजून आंघोळ पण नव्हती झाली आणि काही पण नव्हती झाली. आणि आजपासून मी लवकर नाश्ता करायचं ठरवलेलं आहे. कसं बाळ ओरडतंय. आता मी बसले आहे नाश्ता करायला. चला नाश्ता करायला या. आणि रुपान करते चपात्या. ती पण येणार नाश्ता करायला, है ना ग? येस. चला या मग नाश्ता करायला. आणि नाश्ता करून झाल्यानंतर मग मी कामाला लागले कारण मला समीक्षेला घ्यायला जायचं होतं 11:15 त्याच्यामुळे मी लवकरच आवरत होते. हाताला चटका बसतोय, हाताला चटका लागला तर बी कडई तापवली. तर मला ह्या गाण्याचे बोलच नव्हते की काय आहे ते. तर कटकट कांदा कापताना बोट चुली काय असं मला आता पण आठवणार. पण हे गाणं आमचं इन्स्टावरती तुम्ही पाहिलं का? नक्की कमेंटमध्ये कमेंट करा आणि कसं वाटलं तुम्हाला हे पण सांगा. पाहुणं जेवलं काय हे गाणं आमचं येणार आहे बरं का इन्स्टावरती. नक्की बघा येणार आहे. आणि कोणता कटकट कांदा कापून कटकट कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली. हाताला चटका लागला तर बी कडई तापवली. ते गाणं येणार आहे आमचं इंस्टाग्रामवर लवकर. नक्की लवकरच पोस्ट होणार आहे. पोस्ट झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. झालंय हा हो झालंय तर नक्की सांगा आम्हाला. आता मी पुसते फरची. मला जायचंय तुम्ही छोला आणायला सुक्षमाला घ्यायला. सक्षमा नाव बी अच्छा लागतात. सक्षमा काय झालेले असेल बरोबर. आता मी चाललेली आहे समीक्षाला घ्यायला. लिफ्ट गेली वरती, मला नाही टाईम. आपलं पायऱ्यानेच गेलेलं परवडत पटकन. आणि मला झाला उशीर. पायऱ्यानेच एकदा केलं म्हटलं बरं. आज दुसऱ्या दिवशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आज आणि रेड कलर आहे. तर मी रेड साडी घातली कशी दिसते नक्की सांगा कमेंटमध्ये.
तर इथं कामोट्यामध्येच मैदानामध्ये ही देवी बसवलेली आहे. तर येता येता देवीचं दर्शन घेतलं. मस्त अशी देवी सजवलेली आहे. आज रेड कलर आहे. तर मग ह्या साडीचा, माझ्या लाल कलरच्या साडीचा पूर्ण धागा जो आहे तो माझ्या पायात गुंतला होता. तर बघा काय झालं, धागा आहे ना तो पायाला गुंडाळला होता. हाच गुंडाळला आहे. कसा दीदी काही शांत हो, फार गुंडळून गेलाय माझा पाय तो कसं गुंतलंय माझं मला पण कळलं नाही. का बरं असंच का, त्यात काळा धागा आहे ना. माझं मलाच कळलं नाही की कसं झालंय गुंतलं. सगळं काय काळ्या धाग्याला जोडलेलं. किती बघ एवढा धागा साडीचा. अशा साड्यांचा काय उपयोग नाही, अशा साड्यांचा. आणि आता दुपारची वेळ आहे, 1:30 वाजलेले. तर आई बनवत आहेत भाकरी. मग मला किचनमध्ये आवाज आला की काहीतरी खटपट चालली भांड्यांच्या आवाजाने. मी बाहेर आले तर आई भाकरी बनवत होत्या. तर त्याच्यामुळं म्हटलं की तुम्ही भाकरी बनवत आहे तर मग मी भाजी बनवते. म्हणजे भाजी म्हणजे उपवासाची भाजी, शेंगदाण्याची आमटी. शेंगदाण्याची आमटी ना करू का? आई करतात उपवासाची भाकरी. तर इथं आई भाकरी करतायत आणि मी शेंगदाण्याच्या आमटीची तयारी करते. या डब्यामध्ये आम्ही शेंगदाणे ठेवतो. आणि पहिलं मी शेंगदाणे असे प्लॅस्टिकच्या पिशवीतून काढून ठेवायचे आणि त्याच्या असं जे खोबरं झालं होतं तसंच ह्याला पण असं थर यायचं, बुरशी चढायची. पण मग मी म्हटलं आता पिशवीतून काढायलाच नको. मग पिशवीतून काढल्यावर हे शेंगदाणे जसेच आहेत तसेच राहिलेले. आम्हाला बनवायचंय खिचडी भात आणि बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी दिलेला खिचडी भात खायची आहे ना, कारण हे आहे ना शेंगदाण्याच्या आमटी घेऊ का जास्त शेंगदाण. चार मिरच्या वाटलं. हां मी सांग लिव तिखट नव्हतं मला पण खातं ये नाही तुला येते पसंत चालू. शेंगदाण्याचं तेल आणलं पाहिजे. ए दिदू दिदू नंतर तू पटणार. तर सकाळचा स्वयंपाक झाला होता. सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर चपाती संपली, भाजी पण संपली होती आणि डाळ भात आज बनवलं नव्हतं. त्याच्यामुळे मग आज पुन्हा दुपारचा स्वयंपाक करावा लागणार होता. आईंचं वेगळं, म्हणजे आईंची भाकरी उपवासाची, त्याच्यानंतर त्यांचं जे भाजी काय म्हणतात त्याला शेंगदाण्याची आमटी बोलतात, तर ते फराळाचं ते, आणि त्याच्यानंतर मग आमच्यासाठी भाजी पण संपली होती. तर त्याच्यासाठी आम्ही पण म्हटलं की आम्ही पण शेंगदाण्याची आमटी करावी. मग आम्ही पण शेंगदाण्याची आमटी करणार आणि भात पण बनवणार आहे. भात मुलांसाठी पिवळा मसाले भात. तर आता इकडे चाललेले आहे आमचं जेवण बनवायचं. हे उपवासामध्ये जे हे बनवतात ना, मगरीची किंवा भाकरी असेल, मगरीच्या पिठाची भाकरी असेल किंवा शेंगदाण्याची आमटी असेल आणि राजगिऱ्याची भाजी, भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी. हे जर कांदा लसूण काही न टाकता फक्त मिरची टाकून सुद्धा किती छान लागतं, चविष्ट लागतं. मला लय आवडतं हे. तुला लय आवडतं ना हे. आई बघत नाही खाणार. हां आई बघत नाही खाणार. बघ बघ मला लय आवडतं, दुधात टाकून पण आवडते बघ आणि ह्याच्यामध्ये टाकून पण. आहे की नाही छान लागतं. आई बघत काय काय ना.
तर मी रात म्हणजे सकाळी जो व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यामध्ये रात्रीचं माझं रुटीन होतं आणि त्याच्यामध्ये मी उपवास सोडलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बऱ्याच जणांनी त्याला कमेंट केलं आहे की ताई आज उपवास सोडायचा नव्हता, रात्री सोडायचा होता. तर मी हे ना माझ्या मम्मीला विचारून केलं होतं आणि मम्मी बोलली की आज उपवास सोडला तरी चालेल, म्हणजे रात्री आणि त्याच्यानंतर दीड दिवसानंतर म्हणजे घट जेव्हा उठायच्या आदल्या दिवसापासून के ते घट उठल्याच्या दिवशी अर्ध्या दिवसापर्यंत असा दीड दिवसाचा आणि आज जो मी पकडलेला काल तो एक दिवसाचा म्हणजे अशा अडीच दिवसाचे असा उपवास आमच्याकडे पकडतात. त्याच्यामुळे मग मी मम्मीला विचारूनच केलं होतं हे. आणि राहिला प्रश्न मी उभ्याने शेंग खाल्ल्याचा, तर माझं खरंच लक्षात नव्हतं की माझा उपवास आहे म्हणून, कारण अजिबात भूक लागली नव्हती. आणि रुपालीने मला सांगितलं की आता तुम्ही टेस्ट करून बघा, त्याच्यामुळे मग मी माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि म्हणून मी टेस्ट केलं होतं. त्यासाठी मनापासून सॉरी, पुढच्या वेळेसपासून मी लक्षात ठेवेल की असं नाही केलं पाहिजे. तर उपवास जो आहे तो मनापासून धरला पाहिजे, कारण आपल्या मनात श्रद्धा असते. फक्त जे काय असतं ना, आपल्या मनात श्रद्धा असते, मनापासून आपण करत असतो. फक्त आपल्याला ज्या रीतिरिवाज असतो, ज्या बाकीच्यांच्या बाकीकडे आमच्याकडे असं रात्री सोडतात पण दुसरीकडे रात्री सोडत नाही, त्या दुसऱ्या दिवशी सोडतात. पण सगळीकडे वेगवेगळ्या असं परंपरा पद्धती असतात, तर तसं आमच्याकडं आहे तशी पद्धत. तर आता माझं झालेलं आहे, आईंची भाकरी झालेली आहे भाजून आणि आईंची मी भाजी बनवते, म्हणजेच शेंगदाण्याची आमटी बनवते. ते रुपाली जी आहे कांदा टोमॅटो वगैरे कापत आहे आणि तिची व्हिडिओची एडिटिंग बी करायची होती. तर रुपाली बोलली होती की नाही का तुम्ही सॉरी, काल व्हिडिओ जो तिने टाकला होता ती का रडली. तर ह्याच्याबद्दल सगळेजण मला विचारतात की तुम्ही तिला विचारणार होता की काय झालं काय झालं. पण सांगू, खरं सांगू का, ती तो व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यावरती तुम्ही बघा जाऊन काय कशामुळे रडली. मी विचारलं पण मग मला कळलं की कशामुळे रडली. पण आता तुम्हाला खरं कारण ती सांगेन, खरं म्हणजे मला पण खरंच समजलं आहे, पण ती तुम्हाला सांगेल. मी नाही सांगू शकत कारण मी तुम्ही तिच्याच व्हिडिओमध्ये बघा. तर आपली शेंगदाण्याची आमटी मस्तपैकी झालेली आहे आणि आता आईंना पण भूक लागली असेल, त्याच्यामुळे मग मी पटपट आईंना देऊन येते जेवायला. तू म्हणली ना मी हाताने खाते आतापासून, म्हणली होती ना तू, काय म्हणली होती, म्हणलेली का नाही? मग हाताने खा, चल काय जेवायचं तिथं. हा खाय ना आता ती, किती छान खाती, लय हुशार आहे. बस इथं इथं बस खाली, चल शाणी आहे, गुड गर्ल, बसा या बस. इथं आम्हाला भगर खूप आवडते, त्याच्यामुळं मी भगर बनवलेली आहे थोडीशी दुधाबरोबर खायला. आणि आमची इथं शेंगदाण्याची आमटी पण झालेली आहे. आणि एवढ्या वेळात किचनवरती खूप घाण झाली होती, खूप भांडे अस्ताव्यस्त पडले होते, तर ते भांडे मी एका जागी गोळा करत होते जेणेकरून मग राडा दिसणार नाही. आणि आता आमचं शेंगदाण्याची आमटी पण झाली होती आणि आता मी मला तळायचे होते समीक्षासाठी पापड. तर आता मी तळते पापड समीक्षासाठी. आणि रुपालीने लावला इथं मसाले भात जो आम्हाला जेवायचं होतं त्यासाठी. समीक्षासाठी तळले पापड. तर आता मी कुकर थंड करते, शिट्टी घालून वाफ घालून कुकर थंड करते, कारण समीक्षाला भूक लागली होती आणि म्हटलं तोपर्यंत थंड करावं, पण समीक्षा झोपली होती.
तर आता बघा मी कुकर उघडला आणि छानपैकी सुगंध आला. मस्त खूप छान भात करते रुपाली, मसाले भात खूप छान करते. तर असंच या जेवायला सगळ्यांनी. तर आता इथं मी भात घेतलेला आहे, इथं भात घेतला आहे, त्याच्यानंतर सगळं जेवण घेतलं इथं दिसतंय तुम्हाला. तर या जेवायला, या उपवास, ज्यांचा उपवास आहे त्यांनी फराळ करायला या. चला बाय बाय.